देवी सत्यमेवा व्रतम। गेले 2 वर्ष सातत्यानं परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024 ते 2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे। एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे। दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक 19,059 कोटी, तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली 10,788 कोटी, चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा 9,023 कोटी, पाचव्या क्रमांकावरील गुजरात 8,508 कोटी, सहाव्या क्रमांकावरील तामिळनाडू 8,325 कोटी, सातव्या क्रमांकावरील हरियाणा 5,818 कोटी, आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश 370 कोटी, नवव्या क्रमांकावरील राजस्थान 311 कोटी। या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली एकूण गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46% एकट्या महाराष्ट्रात आली आहे। यापूर्वी 2022 ते 2023 मध्ये 1,18,422 कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक, 2023 ते 2024 1,25,101 कोटी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात प्लस कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक। राज्यात 2014 ते 2019 या काळात सत्तेत असताना एकूण 3,62,161 कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे। 2.5 वर्षात आम्ही 5 वर्षाचं काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितलं होतं। आता 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली। दुसऱ्या तिमाहीची आकडेवारी अजून बाकी आहे।